भाजपचे मानसे आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कोरोना काळात आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप गोरेंवर करण्यात आलाय. मृत व्यक्तीने जिवंत दाखवून गोरेंनी पैसे लाटल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी केला. उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातल्या मायणी गावात असलेल्या मेडिकल कॉलेजमधल्या भ्रष्टाचाराची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. माझीच मागणी आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मागणी करेन, मुख्यमंत्री महोदयांना मागणी करेन आणि पोलीस खात्याला मागणी करेन की आपण या संदर्भात इत्यंभूत चौकशी करावी. चौकशीमध्ये एकही मृत रुग्ण जिवंत दाखवून जर कुणी कोविड महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली पाहिजे. ज्या ठिकाणी बोगस मेडिकल सर्टिफिकेट देऊन ज्यांनी आता आरोप केलेला आहे त्यांच्या कुटुंबात किमान 6 डॉक्टर हे बोगस मेडिकल सर्टिफिकेटचे वरचे झालेले डॉक्टर आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून रेषराज करण्याचा हा प्रयत्न आहे. आपला प्रश्न दीपक देशमुखांना मी खूप चांगलं ओळखतो. दीपक देशमुख की ज्यांचे वडील लोकांच्याकडून मेडिकलला ॲडमिशन देतो म्हणून MBBS कॉलेजचं परमिशन नसताना त्यांच्याकडून पैसे घेऊन ऍडमिशन देतो म्हणून जे आता जेलमध्ये आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.